भारतीय विज्ञान संमेलन एक्सपो येत्या 11 ते 14 मे दरम्यान पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. देशातील 3 प्रमुख संशोधन संस्थांचा सहभाग, शास्त्रज्ञानाची व्याख्याने, देशातील विविध भागातील पारंपरिक कारागिरांची कार्यशाळा, भारतीय भाषांमधून शोधनिबंधाचे सादरीकरण आणि देशातील वैज्ञानिक प्रगती उलगडणारे हे भव्य एक्सपो या 5व्या भारतीय संमेलनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. देशाच्या वैज्ञानिक आणि संरक्षण क्षेत्रातील प्रगतीचे प्रतीक असणारे ब्रह्मोस्त्र क्षेपणास्त्रे, DRDOने विकसित केलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, तसेच मेक इन इंडिया अभियानांतर्गत भारत 52 ही अत्याधुनिक तोफ पुणेकरांना प्रथमच प्रत्यक्षात या संमेलनात पाहायला मिळणार आहे. विज्ञान भारती, महाराष्ट्र शासन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 5व्या भारतीय विज्ञान संमेलन आणि एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ व विज्ञान भारती अध्यक्ष विजय भटकर, RDSचे संचालक व्यंकटेश परळीकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे, राष्ट्रीय संघटन मंत्री जयंत सहस्त्रबुद्धे, शेखर मांडे, सहकार्यवाह मुकुंद देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सायन्स एक्सपो 11 ते 14 मे दरम्यान सर्वांसाठी मोफत खुला असून भारतीय विज्ञान संमेलनात सहभागी होण्यासाठी मात्र नोंदणी करणे आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. पारंपरिक आणि आधुनिक विज्ञानाचा संगम या प्रदर्शनास पुणेकरांना पाहायला मिळणार असल्याचं विजय भटकर यांनी सांगितलं. त्यामुळे या प्रदर्शनास पुणेकरांनी आपला चांगला सहभाग नोंदवावा असे आवाहनही भटकर यांनी यावेळी केलं. सायन्स एक्सपोचे उद्घाटन 11 मे रोजी सकाळी 11 वाजता होणार असून भारतीय विज्ञान संमेलनाचे उद्घाटन 12 तारखेला सकाळी 10 वाजता होईल. संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे, राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यामुळे याला चालना मिळते.